जय महाराष्ट्र, मी जय शिवराय। मी महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्री माता फुले यांना वंदन करतो। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करतो आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आदेशावरून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी शपथ घेतो। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रपणे तसेच कुणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती। धन्यवाद। भुजबळ यांनी या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। छगन भुजबळ हे एक महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे, जे राज्यातले ओबीसी नेते आहे।